लोकसभा निवडणुकीतल्या मोदी लाटेतही माढाची जागा राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालंय. मात्र नवनिर्वाचित खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विजयी सभेला राष्ट्रवादीच्या बहुतेक नेत्यांनी दांडी मारली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीचं पुन्हा एकदा दर्शन झालंय. सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणातले एक मातब्बर नेते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील. अनेक वर्ष मंत्रीपद भूषवलेल्या विजयसिंह यांचा 2009 विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर मोहिते पाटलांना राष्ट्रवादीनं अडगळीत टाकलं, त्यांचा गटही मोडीत काढला. या निवडणुकीत अचानक आपला पारंपरिक गट राखण्याकरता विजयसिंह यांना राष्ट्रवादीनं माढ्यातून उमेदवारी दिली. मोदी लाटेत विजयदादा तग धरणार का याबाबत अनेकांना शंका होती, मात्र या सर्वांचे अंदाज चुकवत विजयदादा निवडून आलेत. देशात आलेल्या मोदी लाटेत माढा लोकसभा मतदारसंघ ताब्यात ठेवायचा असेल तर विजयसिंह मोहिते पाटील एकमेव उमेदवार होते. हे शरद पवारांनी हरलं होतं. शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटलांना माढा लोकसभा लढवण्याचे निर्देश दिले, त्याप्रमाणे विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. मात्र त्यांच्या विजयी सभेमध्ये एकही राष्ट्रवादीचा नेता उपस्थित नव्हता, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी गटबाजी आहे हे समोर आलंय. शरद पवारांचा माढा हा मतदारसंघ विजयसिंह मोहिते पाटलांमुळे राष्ट्रवादीला आपल्याकडे राखता आला. मात्र त्यांच्या विजयी मिरवणुकीला बबन शिंदे सोडून राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता. पालकमंत्री दिलीप सोपल, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक, आमदार श्यामला बागल, आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह पक्षाच्या बहुतेक नेत्यांनी याकडे पाठ फिरवली. पक्षातला एक मोठा गट नाराज असला तरी मोहिते पाटील गटाला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी मोहिते पाटलांच्या समर्थकांनी केली आहे. आज त्याहीपेक्षा खस्तर भाग द्यायला पाहिजे असा अपमान भाग आहे आणि म्हणून पोर साहेबांचं जे म्हणणं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये दादा एक इतिहास घडवणारा सुद्धा मान तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघात पहिल्यांदा पाणी देण्यासाठी. राष्ट्रवादीचे राज्यातील संख्याबळ कमी होत असताना जर अशी गटबाजी कायम राहत असेल तर याचा फटका येणाऱ्या विधानसभेतही बसू शकतो. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.